वेलकम माझ्या छोट्या मित्रांनो, स्वागत आहे ज्ञानेश्वरी विद्या मंदिर यूट्यूब चॅनल मध्ये. आज आपण पाहणार आहोत नेम्स ऑफ वॉटर ॲनिमल्स इन मराठी अँड इंग्लिश. म्हणजेच आज आपण जलचर प्राण्यांची माहिती पाहणार आहोत. तर चला सुरू करूया आजच्या व्हिडिओला. पहिला आहे फिश. फिश म्हणजे काय? मासा. स्पेलिंग पाहू. एफ आय एस एच फिश. फिश म्हणजे मासा. पुढचा आहे ऑक्टोपस. ऑक्टोपस म्हणजे काय? आठ पायांचा सागरी प्राणी. त्याची स्पेलिंग पाहू. ओ सी टी ओ पी यू एस. ऑक्टोपस म्हणजे आठ पायांचा प्राणी, सागरी प्राणी. पुढचा आहे सील. सील सिलला मराठीत पण सील म्हणायचं. स्पेलिंग पाहू. एस ई ए एल सील. पुढचा आहे लॉबस्टर. लॉबस्टर म्हणजे काय? झिंगा. स्पेलिंग पाहू. एल ओ बी एस टी ई आर. लॉबस्टर म्हणजे झिंगा. पुढचा आहे टॉर्टॉइज. टॉर्टॉइज म्हणजे काय? कासव. स्पेलिंग पाहू. टी ओ आर टी ओ आय एस ई. टॉर्टॉइज म्हणजे कासव. टॉर्टॉइज आणि टर्टल मध्ये फरक आहे. टॉर्टॉइज हा जमिनीवर राहतो आणि टर्टल पाण्यामध्ये. कासवच आहेत ते पण. पुढचं आहे मसल. मसल म्हणजे काय? कालव. स्पेलिंग पाहू. एम यू एस एस ई एल. मसल म्हणजे कालव. पुढचा आहे टर्टल. टर्टल म्हणजे समुद्री कासव. स्पेलिंग पाहू. टी यू आर टी एल ई. टर्टल म्हणजे जे समुद्रात राहते त्याला काय म्हणायचं? टर्टल. आणि जे जमिनीवर राहते त्याला टॉर्टॉइज. पुढचा आहे रेल. बेल म्हणजे देवमासा. स्पेलिंग पाहू. डब्ल्यू एच ए एल ई. वेल म्हणजे देवमासा. पुढचा आहे सी हॉर्स. सी हॉर्स म्हणजे काय? समुद्री घोडा. स्पेलिंग पाहू. एस ई ए एच ओ आर एस ई. सी हॉर्स म्हणजे समुद्री घोडा. पुढचा आहे ईल. ईल म्हणजे ईल मासा. स्पेलिंग ई ई एल. ईल म्हणजे समुद्री मासा. शार्क. शार्क मासा. एस एच ए आर के. शार्क मासा. पुढचा आहे क्रॅब. क्रॅब म्हणजे काय? खेकडा. सी आर ए बी. क्रॅब म्हणजे खेकडा. Keep watch, read and speaking with me. Don't skip the video. Starfish. म्हणजेच तारा मासा. स्पेलिंग एस टी ए आर एफ आय एस एच. स्टारफिश म्हणजे तारा मासा. पुढचा आहे हॉर्नी ऑयस्टर. हॉर्नी ऑयस्टर म्हणजे वाटेरी शिंपला. स्पेलिंग टी एच ओ आर एन वाय. हॉर्नी ओ वाय एस टी ई आर. हॉर्नी ऑयस्टर म्हणजे काटेरी शिंपला. पुढचा आहे स्नेल. स्नेल म्हणजे गोगलगाय. स्पेलिंग एस एन ए आय एल. स्नेल म्हणजे गोगलगाय. पुढचा आहे डॉल्फिन. डॉल्फिनला मराठीत ही डॉल्फिन म्हणायचं. स्पेलिंग पाहू. डी ओ एल पी एच आय एन. डॉल्फिन मासा. पुढचा आहे ओटर. ओटर म्हणजे काय? पाणमांजर. स्पेलिंग ओ टी टी ई आर. ओटर म्हणजे पाण्यात राहणारी मांजर. पेंग्विन.
पेंग्विन ला मराठी थी पेंग्विन मनाचा स्पेलिंग PENGUIN पेंग्विन। पुढचा आहे पोलार बियर म्हणजेच ध्रुवीय अस्वल स्पेलिंग POLAR पोलार BEAR पोलार बियर म्हणजे ध्रुवीय अस्वल। पुढचा आहे क्रोकोडाईल। क्रोकोडाईल म्हणजे काय मगर स्पेलिंग CROCODILE क्रोकोडाईल म्हणजेच मगर। पुढचा आहे हिप्पोपोटॅमस। हिप्पोपोटॅमस म्हणजे पानघोडा स्पेलिंग HIPPOPOTAMUS हिप्पोपोटॅमस म्हणजेच पानघोडा। पुढचा आहे अष्टर। अष्टर म्हणजे काय शिंपला स्पेलिंग OYSTER अष्टर म्हणजे शिंपला। पुढचा आहे स्वॉर्ट फिश। स्वॉर्ट फिश म्हणजे काय तलवार मासा। याचं नाक मोठं आहे ना म्हणून याला स्वॉर्ट फिश म्हणायचं स्पेलिंग SWORD स्वॉर्ड FISH स्वॉर्ट फिश म्हणजे तलवार मासा। पुढचा आहे पिराना। पिराना मासा स्पेलिंग PIRANHA पिराना मासा। पुढचा आहे श्रिंप। श्रिंप म्हणजे काय झिंगा स्पेलिंग SHRIMP श्रिंप म्हणजे झिंगा। पुढचा आहे पेनेट। मनाती। मनाती स्पेलिंग MANATEE मनाती। पुढचा प्राणी आहे हर्मिट क्रॅब। हर्मिट क्रॅब म्हणजे यती खेकडा स्पेलिंग HERMIT हर्मिट CRAB क्रॅब यती खेकडा। पुढचा आहे जेलीफिश। मराठी ती जेलीफिशच स्पेलिंग JELLYFISH जेलीफिश। तर अशा प्रकारे आपला आजचा व्हिडिओ संपलेला आहे। तर आपल्या चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राईब करा व बेल नोटिफिकेशनला क्लिक करा। बाय बाय।